अय नमस्कार भावांनो, बघा आज लय उशीर झाला तुम्हाला सांगतो। आज आलोच नाही म्हणजे आज पेंडे बिन बांधाय नाही त्यानं, आज काय नाही, आज आपलं ज्वारी उपसायचं काम म्हणजे चालू आहे। पर आज थोडीच आपली शेळ्यापुरती आणि म्हशीपुरती ज्वारी उपसायची आहे। बघा आज काय असं म्हणजे भरपूर उपसायचं नाही, आपलं पेंडका दोन पेंडक उपसायचं आहे। बघा या साईडनं आपलं असं आलंय, बघा आपलं हाय जळकाड मळकाड न्यायचं आहे काढून। गाडी लावली आहे रोडच्या कडेला, हिथं आज जवळ हिथं रोड आहे, गाडी लावली आहे का तिथंच रोड आहे। मग इथलं इथं पेंडका उचलायचा इथं बारीकच कडम आहे मित्रांनो, लोंगा आहे बऱ्यापैकी आहे। आणि काय करू, लोंग्यापेक्षा आपल्या जनावरांच्या थरभरलं झालं बरं। जनावर हाय लक्ष्मी आपली म्हणायचं, लोंग्याला काय करायचं, माळाला एवढं आलं हीच लई मेहरवानगी आहे। ह्याला काय पाणी का बिनी, इकडं कोरडवाहू जमीन आहे सगळी, पावसाळा जीवावजा खेळाय सगळा, पावसाळा जीवावजा एवढं यायचं म्हणजे काय चेष्टाचं काम आहे का? काय काय कमर लागतंय, काय काय छत्रीला लागतंय, काय काय गुडघ्याला आहे, काय काय येत बरं आहे, असं ना का आपलं बरं जनावर जगतील ना ते काय थोडं झालं वे। आणि त्यात काय झालं, हे पेरलं ना पाऊस आलं तर तर जरा घाणा झाला हो, नुसतं जो उगवायला गट झालती आणि ज्या रेटून पाऊस पडलं ती बारीक मोडाला पाणी लई झालं। बघा चालू आहे, बघा बारीकच आहे बरं। ह्याला सुद्धा मित्र म्हणतील रोजच यांच्यात आम्हाला बोलत वगैरेच बोलत ही म्हणतील, आपली दया येते का नाही कोणाला कोणा असतो। आता काय आमचं राहिले एक दोन तीन एकर राहिले बघा, पर हे कधी होईल कोड पडलंय आबाळ येतय तुम्हाला सांगतो। पेंड्या बांधायची त्या सगळं थोडं 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 करावं लागतं या। आता ती राहिलेली पेंड्या, ही पेंड्या बांधून सगळं गोळा करायचं आणि मग इकडे हात लावायचं, मग काय एका हातानं शेरडा आणायची, एका हातानं अजिबात उपसत नाही बघा। कठीण झालंय हो, पावजी मध्ये पडलो तर त्यात कठीण झालंय बघा। पलीकडचं उंच दिसतंय का ते चुलत्या जाया, त्याला काय झालं पेरलं पुन्हा महिना दीड महिना पाऊस झाला नाही, त्यामुळे पोकळ रानात एक नंबर झाला, पाऊस पडला चांगलं हलून आणलं। आमचं काय झालं, ज्यावेळेस सुरुवातीला पेरलं आणि एक उगवाय लागलं का पावजी पडला ती पाजर लागला, त्याच्यामुळे सुद्धा असा मी बघा कडदान पे टाकलं बघा मधन अदन बी बघा हे मटकीचा डाळा कसा आलाय बघा, वाई लांबडा लच मटकी हिरवीगार आहे असं डाळ बरं जायचं, बरंच म्हणजे बरं जायचं। मग हे शेळ्यासनी भारी झालं बघा, अदन बदन खायला हे भारी झालं बघा। पोकाळ रानात जसं चांगलं येतंय तसं कठीण रानात येत नाही, एकदा पावसानं धोपाटलं का पुन्हा जरा आरी येतं आणि दाट पिल्लंय झालं आपलं फुडं उची उची काढून महाग सुद्धा पेरल्या का दिसतंय, म्हणजे एवढं भारी एक आतलं सुद्धा राहिलं आपलं दाट लय झालं ट्रॅक्टरवाल्यानं माहिंदाला दाट केलं, दाट केलं म्हणून आता शिरडं खातील एक दोन महिने आणि त्यात हे बी म्हणलं होता दाट कर दाट सोळा सांग त्याला आव पातळ नसून पण दाट असावं, मग काय शिरडं उपसून घालत येते ना ते पाऊस पडलं ते सगळं बिना बी सगळं उगवला, त्यामुळे दाट झालं लय उंची नाही वाढली पण आपलं बऱ्यापैकी झालं शेळ्यांना आपलं खायला झालं चांगलं काय नाही। आता कमीत कमी हिचा हजार एक पेंडी निघल बघा, हजार एक पेंडी काय तीन चार महिने केसी येऊन खाऊ दे शेळ्याने, रोज दोन चार पेंड्या म्हणलं तरी हजार पेंडी संपत नाही शेळ्यातनी, बऱ्यापैकी आलंय बघा। हिचं जरा बारा खाय तुम्हाला लावतो थोडासा ह्या कलरला पक्ष्यासनी हे खायला सरळ झालं, लोंगा आले तर बऱ्यापैकी काय काय दाणाला ज्वा दाणा भरलाय बघा, हवाय दिसलं का पाता पाताळ जिकडं आहे काय काय ओछी झाले काय काय दगडातलं जरा बारीक आहे या असं हाय या साईडनं उशी आहे बघा बऱ्यापैकी दिसलं का, ह्या साईडनं पट आहे जरा उशी लोंग्याला आलेला आहे सगळा, ही डबक इकडं जरा गाबी जरा पिन रान आहे जरा व्हायचं लावून आता थोडं नॉर्मल रान असल्यामुळं हे आहे जरा उंच आहे इकडं येतात छत्रीला लागते माझ्या बघा येतं छत्री लेवल आहे काय हिडीवात बारीक दिसतंय पर हे आहे जरा बऱ्यापैकी डांग बघून आपलं आहे माळा बघा कसली ज्वारी बसली पकरांना कसलं ताटा राहिला पाणी का बिनी काय अजून एखादा जर पाऊस असता तर हे हातात बसून नसत पक्षी बघा निवांत खातील बसून पक्ष्यांना पण येत काय नाही हो, ह्या साईडला सगळं मोकळं दिसतंय तुम्हाला दिसलं का हे सगळा एरिया टोटल मोकळा दिसतोय टोटल आमचं येतं एवढं जरा आहे पक्ष्यांना तिघा चलत्याच आमचं तिघांचं थोरल्या चलत्याच बिन आहे दाखल्याच बिन आहे ना आमचं आहे ही
पण बघा आमच्या आईने घेतली होती बघा कष्ट करून मेंढरं बेंढरं सालं धरून तव बघा स्वस्तात जमीन घेतलेली म्हणजे 9000 17 एकर जमीन घेतली होती त्या काळात आज त्या जमिनीत किती किंमत 17 म्हणजे तिघ चमत्यात बरं आमच्यात म्हणजे आमच्या ईशाला पावणे सहा साडेपाच एकर वर काय काय गुंठे येत एवढी जमीन आज घ्यायचं म्हणलं तर 1 कोटी रुपये दिलं तर देत नाही ते 20 लाख रुपये एकर चालू आहे कोण देतो सांगा कोणाकडे आहे तर पैसे एवढं घ्यायला 20-20 लाख रुपये ही पहिल्या आपल्या आईनं वडिलानं घेऊन ठेवल्या कष्ट केलं पोट उपाशी ठेवलं स्वतःच पर 2-2 रुपये साठवून ऊसतोड्या करून मेंढर राखून पहिली आमची बी मेंढर लई होती मेंढर बैल म्हशी सगळं होतं पर ही जमिनी बिमनी घेताना सगळं त्यावेळेस विकून टाकलं ना पहिलं खायचं वांद अशी मागून खायचं खपल्या काय हलदान कुठलं ज्वारी ही बडवून काढायची पहिली लय इकडं मटकी बिटकी ह्या रानात मटकी असायची सगळी मग पहिले ही जमिनी घेताना सगळी विकून टाकली तिने बैल मेंढर इकून कोणाची सालं धरली ऊस तोडलं काय आहे ना आमच्या 8-10 वर्ष 10-15 वर्ष ऊस तोडलं असेल वाढला नाही वडील काय पुन्हा वारलंच वडील वारल्यानंतर पुन्हा काय आहे ऊस तोडीस केली नाही पुन्हा आपल्या शेळ्या आजीनं दिलेल्या शेळ्या त्याच्या एक दोन शेळ्या दिलेल्या त्याच्याच 10-15 शेळ्या केल्या आपल्या ते शेळ्या कायमस्वरूपी आमच्यात आहे पण चलत्याने एक बारकर येडाक दिलं तर त्याची मसर केली आहे ना आमची सगळी 7-8 मसर केली असं परपंच करत 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 हे सगळं लेकर बाळा आम्हाला जगवत हे सगळं जमीन घेतली ही म्हणजे लय मोठं तिनं कमवून ठेवलं बघा आज आपल्याला स्वतःचं पोट भरायचं म्हणलं तर भागत नाही सकाळात कारण महागाई मुलकाई वाढली आहे उत्पन्न कमी महागाई जास्त झाली आताच्या काळात पहिलं बी तसंच होतं पर त्यांनी स्वतः घास खाल्ला नाही पर जपून ठेवून स्वतः जीव मारून तुम्हाला सांगतो पैसे साठवून ही जमीन जागा घेतली आज आपल्याला शक्य आहे का कधीच नाही आपल्याला होणार पण नाही कारण महागाई वाढली आहे हाही लेकर बाळ कुटुंब मोठं होत जाते ह्यातनं जमीन घ्यायची म्हणजे अशक्य आहे तर तुम्ही पीर मित्रांनो कोणाची जमीन जागा असेल तर कर्जात विकत जाऊ नका कारण एकदा विकलेली वस्तू परत भेटत नाही बघा ही एकदा लक्ष्मी विकली का पुन्हा किती जरी तुम्ही तुमच्यापाशी लक्ष्मी आली ही लक्ष्मी घेऊ शकत नाही एक वेळ फटकरी करा हाल सोसा नाल बिल्डिंगची काम करा सालान चाकरी राहा पण आपली काकरी विकू नका पुढच्या लेकरा बाळांचं भविष्य ही काळी आई ती आपली कधी विकू नका जे ज्याला काळ्याची किंमत आहे त्याला सगळ्याचीच किंमत आहे एवढं लक्षात ठेवा कारण काळ्याई नंतर कधीच भेटत नाही आपल्याला एकदा हातातनं निसटली की कधीच नाही कधी म्हणजे कधीच नाही तुम्ही पोत्यानं पैसा जरी घेऊन गेला त्या मालकाकडं माझी जमीन माझी मला दे ती मालक देत नाही किती बिन द्या तुम्ही पैसा एकदा सही करून रेखार काढून दिलं का परत अजिबात नाही मग हाही जमिनी व्यवस्थित आपलं जपा जास्त कर्जा भिरताय ढोंगात फिरू नका कारण माणूस कर्ज करतं पर ती फेडता फेडता नाके नऊ येतं बरोबर आहे का नाही तर चला मित्रांनो काढतो आता मी फिर हनुमंत भाऊ काढतो उशीर काढू लागतो मी फिर 1-2 बिंद आहेत आपलं घेऊन जायचं घरी चला बाय